शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करताय मग नक्की जाणून घ्या कोणती गुंतवणूक देईल तुम्हाला फायदा. सेबी व बीएससी यांच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन सावंतवाडी येथे करण्यात आलं. बीएससी इन्व्हेस्टर प्रोडक्शन फंड यांच्या पुढाकाराने शनिवारी सावंतवाडी येथील हॉटेल मँगोमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. शेअर बाजार म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी बीएससी आयपीएफ हेड सी वासुदेवन, सेबी डीजीएम संजय सरवदे, सेबी डीजीएम योगेश पांबारडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सेबी आणि बीएससी तर्फे आज आम्ही सावंतवाडीमध्ये गुंतवणूकदारांसाठी एक सेमिनार अरेंज केलेला आणि या सेमिनारमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला गुंतवणूकदारांकडून आणि त्यांचे जे प्रश्न होते त्यांना पण आम्ही चांगल्या प्रकारे हँडल केलेले आहे. आणि ह्या सेमिनारमध्ये आम्ही त्यांना अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे की त्यांनी कशाप्रकारे गुंतवणूक करायला हवी, त्यांनी गुंतवणूक करताना काय काय खबरदारी घेतली पाहिजे, सेबीतर्फे याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं, बीएससीतर्फे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं की त्यांनी इन्व्हेस्टमेंट काय काय ॲव्हेन्यूज अवेलेबल आहे, त्यांनी गुंतवणूक करताना शेअर्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये किंवा इतर कोणत्या कोणत्या ऑप्शन्स आहेत हे त्यांना सांगितलं गेलं. त्या ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताना त्यांनी काय कशा प्रकारे करावी, काय काळजी घ्यायला हवी किंवा काय जे समजा त्यांनी ब्रोकर थ्रू इन्व्हेस्टमेंट करतायत तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, काय काय गोष्टी टाळायला हव्यात, काय गोष्टी करायला हव्यात, या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्याकडून जे प्रश्न आले, प्रश्न पण खूप अतिशय ज्याला असं म्हणता येईल की योग्य आणि खूप वेळा अशा प्रकारचे होते की आम्हाला खरोखर म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाटलं की असे प्रश्न विचारल्याबद्दल. आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू ॲडिशन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं जेणेकरून त्यांचं ज्ञान जास्तीत जास्त वाढावं आणि जे त्यांचं निर्णय घेण्याची क्षमता आहे की ह्या गुंतवणूकदार सेमिनारनंतर त्यांनी स्वतः ते स्टडी करतील आणि स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतील असं मला आशा वाटते. आणि ह्याकरता आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे गुंतवणुकी संदर्भात जी माहिती अवेलेबल आहे एस्पेशली म्युच्युअल फंडबद्दलसुद्धा आम्ही असं म्हणतो की तुम्ही जर तुम्हाला फारसं माहीत नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू गुंतवणूक करा. कारण म्युच्युअल फंडमध्ये आजकाल खूप अमाऊंट म्युच्युअल फंड थ्रू आपल्या स्टॉक मार्केटमध्ये येते आणि म्युच्युअल फंड हा सेफ आहे कम्पेअर्ड टू इतर तुम्ही डायरेक्ट करण्यापेक्षा. म्युच्युअल फंड थ्रूसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याबद्दल पण आम्ही डायरेक्ट प्लॅनपासून सगळी माहिती त्यांना दिलेली आहे. आणि आम्ही हा पहिलाच प्रोग्रॅम इकडे सावंतवाडीमध्ये खूप वर्षानंतर सेबीबरोबर झालेला आहे आणि आम्ही आशा करतो की हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणुकीसाठी किंवा कॅपिटल मार्केटमध्ये जे नॉलेज आहे ते देण्याची गरज आहे आणि ते दिल्यानंतर इकडे चांगली इन्व्हेस्टमेंट इकडे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होईल अशी आम्हाला आशा वाटते.